नागपुर संतरा नगरी के जीरो माइल स्थल पर जहां भोई समाज भवन था, उसी स्थल पर शासकीय निधि द्वारा भोई समाज भवन का पुनर्निर्माण तुरंत बनाया जाए, इस मांग के साथ भारतीय भोई विकास मंडल की ओर से विविध मांगों को लेकर श्रृंखलाबद्ध तरीके से आंदोलन किया जा रहा है। बावनकुए कोषाध्यक्ष भोई विद्यार्थी संघटन नागपुर जीरो माइल संविधान चौका मध्ये आम्ही साखळी उपोषणाला बसलो आहे। याचं मुख्य कारण असं आहे की भोई समाजाचं विदर्भ विभागीय मच्छीमार संघ या ठिकाणी अस्थित होतं बाजूला आंबेडकर पुतळ्याच्या मागे। ते 2017 शासनाने ते बेकायदेशीरपणे नेस्तनाबूत केलेलं आहे। आमची मागणी आहे की शासनाने जे बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्या ठिकाणी आमची बिल्डिंग जी होती विदर्भ विभागीय मच्छीमार संघाची ती पूर्ववत बांधून द्यावी आणि जो भूखंड त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तो भोई समाजाला परत का। या संदर्भामध्ये आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेवर 15 संघटनांचा भोई समाजाच्या 15 संघटनांचा मोर्चा काढलेला होता आणि शासनातर्फे आम्हाला असं आश्वासन मिळालेलं होतं की 7 दिवसांमध्ये आम्ही आपल्याला निर्णय देऊ, परंतु 7 दिवस झाल्यानंतरही कुठलाही निर्णय न आल्यामुळे आम्ही साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे। दिनांक 16 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत आमचं हे साखळी उपोषण राहणार आहे। या दरम्यान जर आम्हाला आमचा प्रश्न सुटला नाही, शासनाने आम्हाला काही योग्य ते कार्यवाही केली नाही, तर 26 जानेवारीला ॲडव्होकेट दादासाहेब वलतरे अध्यक्ष भारतीय भोई विकास मंडळ हे आमरण उपोषण सुरू करणार आहेत।